जमिनीचे कागदपत्र सापडत नाही. सापडत नाही म्हणजे? हो, डाव्या हाताने उजव्या हाताने कुठे ठेवले काही सुचून नाही राहिलं. ठीक आहे अप्पा, मी तुम्हाला शोधून देतो, तुम्ही आराम करा. शोधा, कारण ते पेपर लय गरजेचे आहेत बरं. कसं आहे, आपला दौलतचा बांधाला बांध आहे आणि हो दौलत दर येळेला आपला बांध कोरीतून आपल्या वावरात थोडा थोडा घुसतो. पर काही झालं तरी आमदार आहेत, त्यांची तक्रार करायची तरी कोणाकडं? म्हणून आपलं दरवेळेस सर्वे करायचा आणि त्यांना त्यांच्या त्यांच्या वावरात रेटायचं. हा उद्योग सर्वे, आता मी सर्वे करावं लागेल. कुठं तर दौलत कर पसन असे, त्यांना आपली जमीन विकत घेता येत नाही ना, म्हणून हे असं काहीतरी कुठं ना करते तर थोडी 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 आपल्या रानात घुसत आहेत. नाही पण मी सांगतो, ही जमीन माझी आई आहे. पण काही अप्पा अप्पा मी पाहतो म्हणलं ना, तुम्ही नक्की काळजी करू, आराम करा तुम्ही आता. हो ना, हे असं सगळं टेन्शन एकत्र आलं ना, त्याच्यामुळे हे अटॅक पिटॅक आलाय. खर तर नाही याच्यात लतीचा दोष आहे ना बाप्पूचा दोष. ओ शेजारी थांबा, ते वहिनी. कोण वहिनी? मामी. बरी ना ती आठवायला लागली तुम्हा बाप लेखी ना. आपाची तब्येत तुमच्यामुळे बिघडलीय. नाही वहिनी, या आधी आपणा असा त्रास कधी बी झालेला नाही. नाही तर काय, डॉक्टर म्हणले ताण आला आमच्या आपांना म्हणून झालं असं. नाही माफ करा, पण हे असं व्हायला नको होत. पण झालं ना मामी, प्लीज एकदा भेटून आम्हाला बोलू दे त्यांच्याशी. आता एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? सांगितलं ना हॉस्पिटलात काय ते, तरी परत आली तू. मामी तुमचा राग मी समजू शकते, पण नाही समजू शकत तू. त्यासाठी ना कपाळावर कुकू मिरवावं लागतंय. हे जे काळे मनी असतात ना गळ्यात, त्याचा मान ठेवावा लागतोय. नवऱ्यासाठी खस्ता खाव्या लागतायत आणि रोज अशा भरल्या कपाळानं देवाकडे तशी प्रार्थना बी करावी लागते. पण तुला कसं कळणार आहे? कारण तुझं एकदा ठरलं ना, नाही म्हणजे नाही. कारण तू मोठी तालेवर बाई, मोठी शिकलेली, नोकरी करणारी, तुला कसं कळावं? नोटीस पाठवले, तू नोटीस पाठवते माझ्या लेकराला, तोडायला निघाली ना मग कायाला आता तोंड घेऊन इकडं आली.